स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार, आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर माफ करा. विश्वास हा खोड रबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक आयुष्यभरासाठी.